सून असल्या तरी तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही. दादांनी पुन्हा घेतला शरद पवारांच्या विधानांचा समाचार. शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं. नागरिक शास्त्रात जनतेचं भलं बघायचं असतं. आढळराव पाटलांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचा पलटवार. हवा तो निधी देतो पण कचा कचा आमच्यासाठी बटन दाबा. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार व्यापारी ते सौदाच करणार. अजितदारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका. आम्ही संजय राऊतांसमोर गेलो पण त्यांनी आम्हाला हिणवलं. गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट. आम्ही गद्दार तर ठाकरेंचे उमेदवार हे खुद्दार आहेत का? गुलाबराव पाटलांचा सवाल. इंडिया आघाडी देशात 305 जागा जिंकणार तर महाराष्ट्रात 35 जागा जिंकणार. खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. उत्तम जानकरांना पवारांकडून आमदारकीचं आश्वासन. माढा लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट येण्याची शक्यता. फडणवीसांना धक्का देत उत्तम जानकर शरद पवारांसोबत का? याकडे लक्ष. रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता. दोन्ही जागेवर आज उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता. दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार. दिलीप मोहिते पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका. मोहिते पाटील किती लाचार झालेत? अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी. दाऊद छोटा शकील गँगकडून धमकी आल्याची माहिती. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.